हॅपी थर्ड. माझं नाव स्नेहा प्रधान आहे. मी मुंबई वरून आले. नोव्हेंबर 26 ला मी माझं ब्लड रुटीन चेकअप केलं तेव्हा मला शुगर आली फास्टिंग 289 आणि पोस्ट लंच वॉज 430. म्हणून तिकडच्या डायबिटॉलॉजिस्ट कडे जावं लागलं. त्यांनी मला 4 वेळेला इन्सुलिन सांगितले होते. मी हा कोर्स मनन आश्रम मध्ये केला होता 5 दिवसासाठी हेल्थ शिबिर. म्हणून मी डॉक्टर सारंगांना इथे फोन केला आणि ते म्हणाले जर घेतलं नसेल इन्सुलिन तर काही हरकत नाही, तुम्ही डायरेक्टली इथे या. मी आले इथे तेव्हा माझं वजन 65 ऑड काहीतरी होतं आणि मला उपास सांगितला होता 6 दिवसाचा, तो माझ्याकडनं झाला. ते शिवांबूमुळे भूक लागत नाही हा सगळ्यात मजेदार गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर मी आता लिक्विड डाएट आणि सलाडवर आहे आणि आज माझा 9वा दिवस. माझं अराउंड आता वजन 59.5 आहे. नॉट ओनली दॅट, आफ्टर 5th डे एक इकडच्या डॉक्टर योगेशनी माझं ब्लड चेक केलं तेव्हा फास्टिंग वॉज 90 आणि आज माझं खाणं सुरू झाल्यावर माय ब्लड शुगर वॉज 110. सो इट्स अ गुड मिरॅक्युलस थिंग, कारण का मला जेव्हा डायबिटॉलॉजिस्टकडे गेले होते तेव्हा त्यांनी मला इन्सुलिन मिनिमम 5 वीक्स घ्यायला सांगितलं होतं टू ब्रिंग डाऊन द शुगर ऍट शुगर लेवल ऍट 200 फ्रॉम 400 ऑर समथिंग अँड देन ही शिफ्ट मी टू मेडिसिन्स रादर दॅन इन्सुलिन. पण ते काही न करता मी इथे विश्वासाने आले. ह्या सगळ्यांनी फार छान रित्या आमची ट्रीटमेंट घेतली. होप न सोडता इथे यांच्यावर बिलीव्ह करता सरेंडर होऊन हे काम झाल्यामुळे धन्यवाद.